आमंत्रित करतोय अवघ्या महाराष्ट्रातच नव्हे तर देशाचं लोकप्रिय असं खेळाडू व्यक्तिमत्व सुनील गावस्कर यांना की ज्यांनी खरे षटकार मारले या सुनीलजी आपलं मनापासून स्वागत आपल्याला पहिला अगदी साधा आमच्या मनातला स्वाभाविक प्रश्न आहे की बाळासाहेबांची आणि तुमची पहिली भेट कुठे कधी कशी झाली बाळासाहेबांची पहिली भेट झाली ट्रेनमध्ये हां दादर दादरपासून चर्चगेटला जा, जात आठ बत्तीसची त्यांची ट्रेन होती बस तर माझे मामा त्यांची अगदी खास अजिबलग मित्र माधव ना, मंत्री बल नाना बल मामा तर नेहमी ते त्या ट्रेनने जायचे तर एक एकदा मी पण त्या ट्रेनमध्ये होतो आणि मामांनी माझी ओळख करून दिली मामांनी माझी ओळख करून दिली त्यावेळेला मी नुकताच क्रिकेट खेळायला सुरू केली रणजी ट्रॉफीमध्ये मला वाटतं मी नुकताच आलो होतो mm -hmm. uh, मुंबईच्या टीममध्ये रणजी ट्रॉफी पण खेळलो नव्हतो तर uh, त्याच वेळेला mm. uh, बाळासाहेबांनी जेव्हा uh, uh, माझ्याशी uh, माझं इंट्रोडक्शन झालं तेव्हा बाळासाहेब बोल oh! मामाचा भाचा mm -hmm. आणि मला वाटतं की हे मामाचा भाचा हे म्हणजे ट्रेनमध्ये पुष्कळ लोक होते आणि त्याच्यापैकी कोणीतरी ते ऐकलं असणार mm -hmm. कारण त्याच्यानंतर मी जेव्हा जेव्हा रणजी ट्रॉफी खेळत होतो तेव्हा तो, ते तो नॉर्थ स्टँड असतो ना oh. ब्रेबॉन स्टेडियमचा जिकडे आपले सगळे क्रिकेटर्स बसतात क्लबचे क्रिकेटर्स बसतात जेव्हा जेव्हा मी बॅटिंगला जायचो किंवा फिल्डिंगला यायचो किंवा माझ्याकडे बॉल आला की त्या स्टँडमधनं आवाज द्यायचा ए e, मामाचा भाचा आ, ते कोणीतरी ऐकलं असणार तिकडे त्या ट्रेनमध्ये बाळासाहेबांनी ते मला नाव दिलं होतं मामाचा भाचा बर बर मला एक सगळं त्यांचं मी मग अशी म्हटलं की त्यांचे बाळासाहेबांचे शब्दांचे षटकार असायचे आणि आपले मैदानावरचे तर बाळासाहेबांचे शब्दांचे षटकार त्यांच्या पुढ्या समोर प्रेक्षकांमध्ये बसून ऐकल्याचं काही आठवत आहे का असा वेळ आली का असा योग जम नाही पण बाळासाहेबांच्या बरोबर पुष्कळ वेळा संदीप पाटील दिलीप फेंग सरकर आम्ही मातोश्रीमध्ये जात दा, होतो आणि मग त्यांच्याबरोबर पुष्कळ पुष्कळ वेळा संध्याकाळी त्या ज्या गोष्टी सांगायच्या आम्हाला राजकारणाबद्दल वगैरे अगदी मस्त म्हणजे करमणूक करायची आमची काही काही म्हणजे गोष्टी सांगून आणि आम्ही आपले नुसते एखाद दुसरी क्रिकेटची काहीतरी ड्रेसिंग रूम मधली गोष्ट वगैरे सांगायचो त्यांना पण त्यांना तुम्हाला माहिती आहे की क्रिकेटमध्ये भयंकर त्यांचं क्रिकेट होती भयंकर प्रेम होतं आणि त्यामुळे नेहमीच कुठे काही झालं तर फोनवरती मला विचारायचं काय चाललंय क का, कसं चाललं आहे वगैरे करून hmm. आणि जेव्हा फॉर्म माझा चांगला नव्हता तेव्हा मला मला हे आठवतं की बाळासाहेबांनी मला फोन करून सांगितलं होतं बरं हा की काही काळजी करू नकोस हे सगळं असं होतं हो सगळ्या क्रिकेटर्सना आणि तुला लवकरच फॉर्म तुला परत येईल आणि तू प फटाफट तू सेंच सेंचुरीजवरील हा एक म्हणजे एक विश्वास तर त्यांनी मला दिला बरोबर काही काळ असं असं असतं ना की आपले आपले म्हणजे जवळचे लोक असतात ते आपल्याला सांगतात फॅमिली सांगते कुटुंब सांगतं की हा तुला विश्वास ठेवायला पाहिजे आपल्यावरती पण जेव्हा म्हणजे बाळासाहेबांसारखी थोर व्यक्ती तुम्हाला सांगते की काही काळजी करू नको की आता थोड्या वेळाने तू परत रन्स करशील म्हणून सेंचुरीज मारशील म्हणून ते भ एकदम मला त्यांनी पुष्कळच उत्तेजन मिळालं त्या त्यांच्या त्या शब्दांनी की ते उत्तम नकला करतात आणि बाळासाहेबांचं पण नेमकं तेच वैशिष्ट्य होतं की तेही उत्तम नकला करत असायचे तर एखादी त्यांची आठवण त्यांच्या आवाजात नाही नाहीत नाही त्यांच्याबद्दल मला पुष्कळ आधार आहेत आम्हाला सगळ्यांनाच आहे बिलकुल नाही कोणत्याही क्रिकेटपटूची एखादी शेवटाकडे जात असताना कारण त्यालाही नकला ऐकायला पाहायला विनोद ऐकायला आवडत असत मी मला फक्त एक हळहळ आहे की जावेद मियांदादला जेव्हा बाळासाहेब भेटले तेव्हा जावेदनी जावेदनी काय जावेदनी कशी भेटले असतील जावेद कसा गेला असेल बाळासाहेबांनी कसं त्याला रिसीव केलं असेल स्वागत कसं केलं असेल ते ते मी मनात नेहमी विचार करत असतो की कसं केलं असेल जावेद कसा बोलला असेल कैसे आहे बाळासाहेब नाही नमस्ते वगैरे काय माहिती नाही त्याचं